गेल्या वर्षी लांबलेल्या ऊस हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्याची मानसिकता वाढते. सध्या शासनाकडून ऊस तोडणी यंत्राला अनुदान नसलं तरी शेतकरी गटाकडून आणि वैयक्तिक शेतकऱ्यांकडून ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यासाठी कंपन्यांकडे चौकशी सुरू आहे. ऊसतोड यंत्राची मागणी का वाढत आहे, कोणत्या भागातून चौकशी केली जाते याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमधनं मिळणार आहे. नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रोवन डिजिटलमध्ये तुमचं स्वागत. तर यंदा सर्व कंपन्यांची मिळून सुमारे 350 ऊस तोडणी यंत्राची विक्री अपेक्षित आहे. गेल्या वर्षी 60 ते 70 यंत्रांची विक्री झाली होती. राज्याने यंत्र खरेदीला अनुदान दिल्यास त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात सुमारे 600 अधिक ऊसतोडणी यंत्र विविध कारखान्यांसाठी ऊसतोडणी करतायत. प्रत्येक वर्षी तोडणी यंत्रातील त्रुटी दूर करत अनेक कंपन्यांनी गेल्या 10 वर्षात यंत्र जास्तीत जास्त बाजारात आणली. ऊसाची उपलब्धता कमी जास्त असल्याने यंत्राची मागणी सातत्य राहिली नाही. 2018-19 सुमारे 215 यंत्रांची विक्री राज्यात झाली. यानंतर यंदा यापेक्षाही जास्त यंत्राची विक्री होण्याची अपेक्षा आहे. तर यंदा सर्व कंपन्यांची मिळून सुमारे 350 ऊस तोडणी यंत्राची विक्री अपेक्षित आहे. गेल्या वर्षी 600 ते 70 यंत्रांची विक्री झाली होती. राज्याने यंत्र खरेदीला अनुदान दिल्यास त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात सुमारे 600 अधिक ऊस तोडणी यंत्र विविध कारखान्यांसाठी ऊस तोडणी करतायत. प्रत्येक वर्षी तोडणी यंत्रातील त्रुटी दूर करत अनेक कंपन्यांनी गेल्या 10 वर्षात यंत्रे बाजारात आणली. ऊसाची उपलब्धता कमी जास्त असल्याने यंत्राच्या मागणीत सातत्य राहिलं नाही. 2018-19 सुमारे 215 यंत्रांची विक्री राज्यात झाली. यानंतर यंदा यापेक्षाही जास्त यंत्राची विक्री होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात मराठवाड्याला मोठा फटका सहन करावा लागला होता. ऊसतोडणी आवरत नसल्याने पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांनी आपली यंत्रे म्हणजे ऊसतोडणी यंत्रे मराठवाड्यात पाठवून हंगाम संपवण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे बऱ्याच ठिकाणी ऊसतोडणी चांगल्या प्रकारे झाली. हा अनुभव लक्षात घेऊन आता मराठवाड्यातील लातूर, जालना, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातून प्रामुख्याने ऊसतोडणी यंत्राची चौकशी कंपन्यांकडे होत आहे. साधारण 25 कोटी रुपयांपर्यंत ऊस तोडणी यंत्राच्या किमती असतात. अनुदान नसल्याने काही शेतकरी एकत्र येऊन ही ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश कारखान्यांकडे ऊस यंत्राने 20% ऊस तोडणी होते. गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये कारखान्यांनी अतिरिक्त ऊसाची तोड व्हावी यासाठी यंत्राची सज्जता ठेवली आहे. ज्या भागात ऊसाचं क्षेत्र जास्त आहे त्या भागात यंत्राने तोडणी सुलभ होते, त्यामुळे कारखान्यांनी यंत्राला पसंती दिल्याचं चित्र आहे. अनेक कारखान्यांनी सरीचं अंतर जास्त ठेवून ऊस लागवडीला प्रोत्साहन दिलंय. यामुळे या क्षेत्रात ऊस तोडणी सहजगतीने यंत्राने करता येऊ शकते. यंदा मराठवाड्यातून ऊस तोडणी यंत्रासाठी जादा प्रमाणात चौकशी होते. विशेष करून शेतकरी आणि शेतकरी गटांकडून ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्याची मानसिकता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक ऊस तोडणी यंत्राची विक्री होईल अशी अपेक्षा आहे, असं शक्तिमान ॲग्रो विक्री व्यवस्थापक महेश सूळ यांनी सांगितलंय. विस्माच्या मागणीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून यंत्राला अनुदान देण्याची सूचना केली आहे. यंदा यंत्रे मोठ्या प्रमाणात लागतील. यापूर्वी यंत्र खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळत होतं, मात्र आता हे अनुदान बंद केलंय. यंत्र खरेदीसाठी राज्य सरकारने अनुदान देण्याची गरज आहे. गतवेळेप्रमाणे राज्य सरकारने ऊस तोडणी यंत्राला 50% अनुदान म्हणजेच 50 लाख रुपये खरेदीसाठी द्यावेत. याबाबतच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्यात असं गडकरी यांनी या पत्रात म्हटलंय. थोडक्यात काय तर राज्यातील ऊस क्षेत्रातील वाढ आणि ऊसतोड कामगाराच्या टंचाईमुळे ऊस तोडणी यंत्राची मागणी वाढली आहे. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. तोवर ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा.